राष्ट्र ध्वज इडी देश जन सारे मुल्क के लोग मिलकर बनाए सो ये राष्ट्र ध्वज है। कोई अकेला आदमी या कोई पार्टी बनाए सो ये राष्ट्र ध्वज नहीं। 22 जुलाई 1947 इडी देश जनते महात्मा गांधी और नेतृत्व में जवाहरलाल नेहरू नेतृत्व में सरदार वल्लभ भाई पटेल नेतृत्व में बाबा साहेब अंबेडकर नेतृत्व में समितिया रचने नम देश ध्वज यहा रूप कलर वोगू आ ध्वजली यीति अशोक चक्र इंत समितिया रचने निर्माण राष्ट्र ध्वज यह राष्ट्र ध्वज बरी ध्वज अल इू अंतर्राष्ट्रीय मटदली नम भारत देश प्रतिनिधुंत वो सांकेतिक चिन्ह चिन्ह ध्वज की ना बीजेपी अथवा याद वो केसरी धार्मिक ध्वज हार्ती ईश्वरपन बहुत बहुत ऐन ता अब चाइल्डिश स्टेटमेंट को देश द्रोहकिंत वो आतंकवाद देश विरुद्ध केस अदिंत दौडदूर तपन एसग्दारे तणवे बीजेपी सरकार के ऐन भारत देश गौरव अभिमान तण इंत है बाईरक ईश्वरपन संपुटदा वजा ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದಿಂದ ವಜಾ ಮಾಡಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಗೊತ್ತ ಇಡಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಾರತ ಧ್ವಜದ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಬಹಳ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ ಇಂತ ರಾಷ್ಟ್ರ ಧ್ವಜದ ವಿರುದ್ಧ ಇವರು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದು ದೇಶದ ವಿರುದ್ಧ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಇದು ಭಾರತದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡಿದಂಗೆ ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಬಸವರಾಜ ಜಾಕ್ಷಟ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಅವರು ಯೂಸುಫ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸಮಿತಿಯವರು ಎಲ್ಲ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರು ಇವತ್ತು ಅವರನ್ನು ವಜಾ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮೆಮೊರಂ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ರಾಜ್ಯಪಾಲರಿಗೆ ಮೆಮೊರಂ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ ಈಗಾಗಲೇ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಶಾಸಕರು ನಮ್ಮ ಸಿಎಲ್ಪಿ ನಾಯಕರು ಡಿಕೆ ಶುಕ್ಮಾರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಧರಣಿ ಇವತ್ತು ವಿಧಾನಸೌಧದ ಸಭೆಯಲ್ಲಿ वजा आगुवरे वरेगे नावेल्ल कांग्रेस पक्षदिंद ना निरंतर होराट मत।